डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623-2567-22. आम्हाला पीक अनुदान मिळालं नाही. आमच्या बाजूला असलेल्या लोकांना अनुदान दिलं जातं. मयत लोकांच्या अनुदान यादीत नाव येत असून हा आमच्यावर अन्याय आहे. आम्ही खरे लाभार्थी असून आम्हाला शासनाचे शेतीपिकाचे अनुदान मिळत नाही. आम्ही तुमच्या दारात आत्महत्या करू असा इशारा पाथर्डे तालुक्यातील करोडी गावच्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांसमोर दिलाय. या सर्व शेतकऱ्यांची समजूत तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी काढली आणि त्यांना शासनाच्या निकषाची माहिती समजावून सांगितली. मात्र आपण अनुदानापासून वंचित असल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी प्रशासनाविषयी व्यक्त केली आहे. यावेळी करोडीचे अशोक चोरमले, योगेश गोल्हार, नारायण गोल्हार, विनायक चोरमले, म्हातारदेव गोल्हार, सुनील खेडकर, बाळासाहेब खेडकर, कुंडलिक खेडकर, दत्तू खेडकर, शहादेव खेडकर, गोरक्ष खेडकर, अनिल खेडकर, अशोक खेडकर, भीमराव खेडकर, रामदास खेडकर, आश्रुबा गोल्हार, लक्ष्मण गोल्हार, महादेव खेडकर, दिनकर खंडागळे यांची हजेरी होती. करोडी येथील शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिलं असून त्यात असं म्हटलंय की 2023 खरीप पिकातील कापूस, सोयाबीन पिकाच्या अनुदानापासून करोडी गावातील 50% शेतकरी वंचित राहिलेत. शेतकऱ्यांना अनुदान मिळावं. अनुदानाची प्रसिद्ध झालेली यादी, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावं नसून त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकं होती, ते शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेत. त्यांचा शासनानं लवकरात लवकर विचार करून सरकारनं सकारात्मक दृष्टीनं पाऊल उचलून शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आम्हाला जर अनुदान मिळालं नाही तर आम्ही आत्महत्या करू असा गंभीर इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. अमोल कांकरिया, सहमुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98814-73753.